हु विल डिफाइन टीबीएल? व्हाट इज लॉन्ग फॉर्म ऑफ टीबीएल? टॉप बंड लेवल. हु विल डिफाइन इट? कौन सांगेल डेफिनेशन? फास्ट मध्ये सांगा. चालू झाले काय आपले? ही एक रिड्यूस्ड लेवल आहे, बंडच्या टॉपला असते, ज्याच्यावरती कॅपॅसिटी स्टोरेज फ्लड लेवल डिपेंड आहे. सांगता येईल टीबीएल म्हणजे काय? इट इज अ रिड्यूस लेवल ऑफ टॉप ऑफ बंड ऑर यू कॅन से डॅम. ओके, टॉप लेवल असते. ओके, याच्यावरून आपण काय ठरवतो? लेंथ ऑफ डॅम. लेंथ ऑफ डॅम विल बी मेजर्ड ऍट दिस लेवल. Yeah, it is actually a difference between what? TBL and ground level. Okay, ground level pasun top chaje distance hai vertical, that is what dam chaje top cha distance hai, that is TBL. Okay, top ground level kiwa top of dam level as pan mantat tala. Next aahe tumcha HFL. What is HFL? High blood level. Who will define? कोण सांगते? सांगा पटकन. आज झाले ती डेफिनेशन. इट इज मॅक्झिमम आरएल विच वॉटर कॅन राइज इन रिझर्वायर. व्हेरी गुड. सो इट इज अ लेवल ऍट विच वी कॅन स्टोअर द मॅक्झिमम वॉटर. याच्यापेक्षा जास्त आपण पाणी या रिझर्वायर मध्ये स्टोअर करू शकत नाही. सो दिस इज वॉट हाय फ्लड लेवल. सो इट इज अ मॅक्झिमम आरएल अप टू विच यू कॅन स्टोअर द वॉटर इन द रिझर्वायर. ओके, then what is flood lift? Flood lift level. Flood lift म्हणजे काय? The distance between high flood level and full reservoir level. Okay, so काय असते बघा ते. It is a vertical distance between these two levels. Okay, FTL and HFL. ओके, और हाय फ्लड लेवल त्यामधलं जे काही वर्टिकल डिस्टन्स असतं दॅट इज वॉट युअर फ्लड लिफ्ट. ओके, वॉट इज फ्री बोर्ड? दिस फ्री बोर्ड वर्टिकल डिस्टन्स बिटवीन टॉप डॅम लेवल अँड हाय फ्लड लेवल. वाय इट इज प्रोव्हाइडेड? टू अवॉइड ओव्हर टॉपिंग. ओके, सो अवॉइड द ओव्हर टॉपिंग ऑफ द डॅम. सच फ्री बोर्ड यू कॅन फाइंड इन द डॅम्स for safety of the dam. This free board will be provided. Okay, next kutli level hai tumchi DSL. Okay, what is mean by DSL? Long form kay cha? Dead storage level. Dusra naav kay ala? Lowest sea level. Okay, lowest sea level ani ajun ek naav hai, lowest water level, LWL. So we'll define it. सांगता
डायग्राम कडे बघून तुम्हाला डेफिनेशन सांगता आले पाहिजे ऍक्च्युअली. The water is not used for below the DSL. It is known as dead storage level. Technical definition. Below this DSL, no outlets to drain the water in the reservoir by gravity. In terms of RL, you can define. So it is what lowest RL of water surface in the reservoir. Okay, simple definition. काय असणार आहे, इट इज लोएस्ट RL आणि हायेस्ट RL कुठले असते रिझर्वायर मध्ये? HFL. सो HFL पेक्षा जास्त पाणी आपण स्टोअर करू शकत नाही आणि DSL पेक्षा कमी जर वॉटर असेल तर दॅट कॅनॉट बी युज्ड ऑर कॅनॉट बी ड्रॉन टू द डाउनस्ट्रीम साइड. सो दिस इज व्हॉट DSL. ओके, DSL इज इक्वल टू काय असत, काल मी फॉर्म्युले सांगितले होते तुम्हाला. How to fix the DSL, LWL or LSL? Try formula. Crop requirement plus tank losses. Very good. Sorry, irrigation requirement plus tank losses. Irrigation requirement. Very good. Any irrigation requirement plus tank losses. That is live storage, na? सर ना? हा सर. सो टू फिक्स द LSL और LWL और DSL वी कॅन यूज दिस थ्री कंडिशन्स. प्रॉब्लेम मध्ये ज्या काही कंडिशन दिल्या असेल त्याप्रमाणे तुम्ही यूज करायच्या. ह्या तिन्ही पैकी एक कुठली तर कंडिशन तुम्हाला दिलेली असेल. ओके, सो LSL और यू कॅन से LWL और DSL इट इज द हायेस्ट ऑफ द फॉलोइंग. ओके, ह्या कुठल्या तिन्ही पैकी एक असते ती. सो पहिले आहे RL करस्पॉन्डिंग द सील्ड स्टोरेज कॅपॅसिटी. ओके, जेवढं काय सील्ड स्टोरेज असते कॅपॅसिटी दॅट इज इक्वल टू व्हॉट युअर DSL असते, दॅट इज इक्वल टू रेट ऑफ सिल्टिंग. ओके, तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये हा दिला असेल रेट ऑफ सिल्टिंग कॅचमेंट एरिया आणि लाईफ ऑफ डॅम, यू कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट DSL विथ हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. ओके, दॅट इज रेट ऑफ सिल्टिंग हे मीटर क्यूब पर किलोमीटर स्क्वेअर पर इयर युनिट आहे त्याचं. ओके, कॅचमेंट एरियाचं किलोमीटर स्क्वेअर अँड लाईफ हे डॅमची लाईफ असते ती इयरमध्ये असते. ओके, सो रेट ऑफ सिल्टिंग जनरली किती असते बघा, 200 to 500 मीटर क्यूब पर किलोमीटर स्क्वेअर पर इयर असते. ओके, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली असते. ओके, इन बिटवीन दिस व्हॅल्यू द इन द प्रॉब्लेम दॅट इज मेन्शन्ड. देन RL करस्पॉन्डिंग टू 10% ऑफ ग्रॉस स्टोरेज ऑर यू कॅन से क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. या दोन्हीपैकी काय दिलं असेल तर डायरेक्टली तुम्ही DSL कॅल्क्युलेट करू शकता. क्रॉस स्टोरेज दिलं असेल तर त्याच्या 10% जर घेतलं तर दॅट इज व्हॉट युअर डेड स्टोरेज लेवल. ओके, और क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट दिला असेल तरी पण तुम्हाला डायरेक्टली काढता येते. ओके, सो RL ऑफ बेड ऑफ कॅनल. ओके, तिसरी कंडिशन काय बघा, बेडचे कॅनलची जर RL दिली असेल. ओके, ॲज वेल ॲज फुल सप्लाय डेप्थ. ओके, त्या कॅनलची जी काय डेप्थ असणार आहे फुल सप्लाय दॅट इज गिवन टू यू, देन यू कॅन यूज दिस फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट DSL. ओके, दॅट इज इक्वल टू वॉट RL ऑफ बेड प्लस फुल सप्लाय ऑफ डेप्थ ऑफ कॅनल. या तिन्हीपैकी कुठली तरी एक कंडिशन दिली असेल प्रॉब्लेममध्ये त्याचा यूज करून तुम्हाला DSL DSL किंवा LSL और LWL यू कॅन फाईंड. ओके, नेक्स्ट आहे फिक्सिंग ऑफ HFL, FRL आणि TDL. ओके, HFL का FRL कसा असतो, व्हॉट इज FRL, कुठल्या लेवलला असतो FRL किंवा FTL फुल टँक लेवल और फ्री रिझर्वायर लेवल और फुल रिझर्वायर लेवल यू कॅन से कुठल्या लेवल असते डायग्राम मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. FRL च्या खाली कुठलं स्टोरेज असत, ग्रॉस स्टोरेज. ग्रॉस स्टोरेज, सो इट इज ऑलवेज इक्वल टू द ग्रॉस स्टोरेज FRL. ओके, सो FRL इज फिक्स्ड ऍट ग्रॉस स्टोरेज. ओके, यू कॅन रिमेंबर दिस सेंटेन्स. सो HFL कसं कॅल्क्युलेट करणार, याच्यावरून
एचएफएल म्हणजे काय असणार आहे तुमचं? हाय फ्लड लेवल. ते कुठं असते? एफआरएलच्या वरती. ओके, या दोन्हीच्या मध्ये काय असतं? एफआरएल आणि एचएफएलच्या फ्लड लिफ्ट. सो एचएफएल विल बी एफआरएल प्लस फ्लड लिफ्ट. ओके, एफआरएल तुम्ही कॅल्क्युलेट केले, एचएफएल तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येते. जर प्रॉब्लेम मध्ये फ्लड लिफ्ट मेन्शन केलं नसेल तर यू कॅन अज्युम 2 to 3 meters दिला असेल तर डायरेक्टली घ्यायचं. सो एचएफएल डायरेक्टली तुम्हाला भेटेल. ओके, नंतर एच आता हे सांगितलं 2 to 3 meters यू कॅन अज्युम. सो टीडीएल ऑर टीबीएल दॅट इज टॉप बर्न लेवल ऑर टॉप ऑफ डॅम लेवल इज इक्वल टू काय असणार आहे बघा, हाय फ्लड लेवल जे काय तुम्ही आता कॅल्क्युलेट करता ती प्लस फ्री बोर्ड असतो. फ्री बोर्ड हा डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ हाईट ऑफ द डॅम. नसेल दिला तर जनरली यू कॅन मेन्शन एज अ 3 meters. सर फ्लड लिफ्टचं फंक्शन काय? फ्लड लिफ्टचं फंक्शन काय? आता हे कुठे असतं बघा, डायग्राम वरून कळलं पाहिजे तुम्हाला. बघितलं असते फ्लड लिफ्ट हाय फ्लड लेवल आणि फुल रिझर्वायर लेवलच्या मध्ये. त्यावेळेस तुमचा रेनी सीझन मध्ये पूर येतो मध्ये, त्यावेळेस लेवल कुठपर्यंत असते तुमची? पूर यायच्या आधी. ओके, ज्यावेळेस नॉर्मल लेवल किती असते नदी मधली, किती असते? कुठपर्यंत असते? फाय फ्लड ला असते का फुल टँक लेवल पर्यंत असते? फुल टँक लेवल. मॅक्झिमम वॉटर तुम्ही कुठपर्यंत स्टोअर करू शकता? हाय फ्लड लेवल पर्यंत. पण हे कुठपर्यंत कधीपर्यंत असणार आहे स्टोरेज? हे स्टोरेज जे आहे नदीमध्ये कुठल्या कुठल्या पिरियड मध्ये असणार आहे? कुठल्या पिरियड मध्ये असणार आहे? ज्यावेळेस नदीला तुमच्या पूर असणार आहे त्यावेळेस ही कंडिशन असणार आहे तुमची. ओके, येस ऑर नो? येस सर. सो फ्लड लिफ्टचा काय युज केला जातो ना? एक्सेस वॉटर असतं ते लिफ्ट करण्यासाठी. व्हेरी गुड. सो त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे डॅमला फ्लड लिफ्टचा? ओव्हर टॉपिंग नाही होणार आणि त्यामुळे डॅमचा पार्ट इरोड होण्यापासून वाचणार. सो दिस इज व्हॉट. आणि फ्री बोर्डचा काय युज आहे? टू अवॉइड ओव्हर टॉपिंग. सो दिस इज व्हॉट फॉर सेफ्टी पर्पज यू कॅन ऍड दिस थर्ड लिफ्ट ऑर यू कॅन से फ्री बोर्ड. ओके, डॅम मध्ये सेफ्टी साठी प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, कधी कधी पाऊस जास्त पडतो, हेवी रेनफॉल होते. ओके, सो ड्यू टू दिस व्हॉट यू कॅन टेक दिस पॅरामीटर एज अ सेफ्टी फॉर डॅम्स. ओके, डॅमच्या लाईफ साठी. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फ्री बोर्ड आणि थर्ड लिफ्ट. याच्यात आता न्यूमेरिकल असतात, तुम्हाला बघूयात आपण. टेक दिस प्रॉब्लेम, दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. नोटबुक मध्ये लिहून घ्या वाटलं हा प्रॉब्लेम. कंपल्सरी असतो हा प्रॉब्लेम जर की तुमची ऑफलाईन झाली ना, हा 6 marks असतो प्रॉब्लेम. सर फिक्सिंग द कंट्रोल लेवल्स ऑफ डॅम राहिले. पॉइंट फिक्सिंग द कंट्रोल लेवल्स ऑफ डॅम स्किप झाला बहुतेक. कंट्रोल लेवल्स असलो कंट्रोल लेवल्स असते कंट्रोल लेवल्स. हा मग ते कंट्रोल लेवल्स मग आपण काय बघितलं आता बरं? फिक्सिंग हे काय आहे जे आहेत ना या कंट्रोल लेवल्स आहेत. फिक्सिंग ऑफ कंट्रोल लेवल्स म्हणजे मी सांगितलं तुम्हाला डीएसएल एलएसएल. ओके, दीज आर द कंट्रोल लेवल्स, हाऊ टू फिक्स दिस लेवल्स. सर त्याच्यावरती एक स्लाइड आहे तिथं पॉइंट दिले ते राहिले बहुतेक घ्यायचं. हा हे हा का हा सांगितलं होतं एक फिक्सिंग द कंट्रोल लेवल्स ऑफ द डॅम सांगितलं होतं काय
कैचमेंट एरिया कमांड एरिया एरिया कैपेसिटी को यूज करतो आपण टू फिक्स दिस कंट्रोल लेव्हल्स सांगितलं होतं का नव्हतं येस ऑर नो नो ते सांगितलं सर ओके सो फिक्सिंग कंट्रोल लेव्हल मध्ये बघा कुठली प्रोसिजर असते फर्स्ट वी हॅव टू फाइंड व्हॉट कॅचमेंट एरिया ओके दॅट इज इन किलोमीटर स्क्वेअर आणि तिथलं क्लासिफिकेशन ऑफ रेनफॉल डाटा त्या रेनफॉल डाटाचं क्लासिफिकेशन म्हणजे काय थोडक्यात जो काय तुमचा रन ऑफचा पॅटर्न आहे ओके रन ऑफ पॅटर्न आणि जो काय हायड्रोलॉजिकल सर्वे म्हणता तुम्ही दॅट शुड बी डन बिफोर फिक्सिंग दिस कंट्रोल लेव्हल्स ओके देन कमांड एरिया बघितला जातो तुमचा ओके कमांड एरिया म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी त्याचे टाईप असतात ग्रॉस कमांड एरिया कल्टिवेटेड कमांड एरिया आपल्याला महत्वाचा असतो ओके विथ द हेल्प ऑफ दिस कल्टिवेटेड कमांड एरिया वी कॅन फिक्स द व्हॉट रिझर्वायर कॅपॅसिटी त्याच्यासाठी ह्या लेवल फार महत्वाचे असतात ओके फॉर फिक्सिंग दिस लेवल वी मस्ट नो द कमांड एरिया प्रपोज द क्रॉप पॅटर्न कुठल्या टाईपचे पिकं तिथे घेतले जातात ओके देन डेल्टा ऑर ड्युटी एज वेल एज लॉसेस इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन ऑल दिस पॅरामीटर्स यू आर गोइंग टू कन्सिडर व्हाईल फिक्सिंग द कंट्रोल लेवल्स इन द डॅम ओके देन एरिया कॅपॅसिटी करो फार महत्वाचा आहे तो पण कन्सिडर केला जातो ओके आफ्टर गेटिंग सर्वे डन सर्वे झाल्यानंतर तुम्ही जो काही कर्व ड्रॉ करता एरिया कॅपॅसिटी त्याच्यावरून तुम्हाला ज्या काही लेवल्स आहेत त्या कंट्रोल लेवल डेड स्टोरेज कुठपर्यंत असलं पाहिजे काय एफ आर एल कुठं असलेलं काय हायब्रिड लेवल किती तिथली ओके फ्रॉम दिस एरिया कॅपॅसिटी करू यू कॅन डायरेक्टली डिसाईड देन रेट ऑफ सिल्टिंग ओके रेट ऑफ सिल्टिंग म्हणजे काय आता फॉर्म्युला मी सांगितला ओके हाऊ फॉर वॉट वी आर गोइंग टू यूज दिस रेट ऑफ सिल्टिंग विच लेवल टू फिक्स डीएसएल डीएसएल फिक्स करण्यासाठी जे काही सिल्टची कॅपॅसिटी असते स्टोरेज ऑफ सिल्ट दॅट इज ऑलमोस्ट इक्वल टू द वॉट डीएसएल फॉर लो वॉटर लेवल ओके देन एल सेक्शन्स लाईफ ऑफ रिझर्वायर लाईफ ऑफ रिझर्वायर तुम्हाला माहित असतं ओके फिक्सिंग द डीएसएल लाईफ मस्ट बी रिक्वायर माहीत असली पाहिजे तुम्हाला ओके फॉर्म्युला जो आहे तुमचा डीएसएलचा त्याच्यासाठी एल सेक्शन म्हणजे काय ड्रेन सेक्शन असतात ड्रेनेज ते बघणार आहे डिटेलमध्ये आपण थर्ड युनिटमध्ये एल सेक्शन एल सेक्शन म्हणजे काय ड्रेनेज असतात हाऊ टू ड्रेन दिस वॉटर जे काय इन्फिल्ट्रेटर मध्ये वाटेल असत वॉटर असतं हाऊ टू सेफली इट इज डिस्चार्ज ड्रॉप टू द डाऊनस्ट्रीम साइड ओके दॅट विल बी सीन इन थर्ड युनिट देन रेट ऑफ टँक लॉसेस ओके टँक लॉस म्हणजे कुठले असणार आहेत लॉस हे ऑपरेशन असेल इन्फिल्ट्रेशन असेल ओके ऑल दिस लॉसेस विल बी कन्सिडर्ड व्हाइल फिक्सिंग दिस कंट्रोल लेवल्स ओके दिस इज अबाउट हाऊ टू फिक्स विच फॅक्टर ऍक्च्युली दिस इज अ फॅक्टर अफेक्टिंग द कंट्रोल लेवल्स ऑफ द डॅम फिक्सिंग द कंट्रोल लेवल ऑफ द डॅम ओके नेक्स्ट आहे आपलं ओके सो यू कॅन टेक दिस प्रॉब्लेम प्रॉब्लेम घेतल्यानंतर बऱ्यापैकी लक्षात होतं तुम्हाला डाऊट सगळे क्लिअर होतील प्रॉब्लेम लिहून घ्या आधी प्रॉब्लेम दिलाय फिक्स द रिझर्वायर लेवल ऑफ दिस कंट्रोल लेवल यू कॅन से इन द डॅम ऑर रिझर्वायर एफ आर एल दॅट इज फुल रिझर्वायर लेवल ऑर फ्री रिझर्वायर लेवल अँड टॉप ऑफ बंड लेवल दॅट इज टी बी एल ओके फ्रॉम द फॉलोइंग डाटा ओके आपल्याला टी बी एल आणि एफ आर एल टू फिक्स फ्रॉम दिस गिवन डाटा त्याच्यामुळे तुम्हाला काय दिलेलं आहे डेड स्टोरेज लेवल 110 meters दिलेले आहे म्हणजे डायरेक्टली तुम्हाला काय दिलं इथं प्रॉब्लेम मध्ये डेड स्टोरेज लेवल मीन्स डीएसएल इज गिव्हन टू यू डायरेक्टली ओके देन क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट तुम्हाला दिलेली आहे इथं ओके क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट दिलेले आहे देन टँक लॉसेस दिलेले आहेत ओके टँक लॉस क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट हे कशासाठी लागतं आपल्याला त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट आणि टँक लॉसेस वरून लाईव्ह स्टोरेज ओके करेक्ट सो वी विल गेट डायरेक्टली लाईव्ह स्टोरेज हिअर ओके त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करता येईल लाईव्ह स्टोरेज भेटल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय भेटेल बघा
डेट स्टोरेज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल का बघा, कारण डेट स्टोरेजची लेवल तुम्हाला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. ओके, त्याच्यावरून कॅपॅसिटी तुम्हाला एक टेबल दिला त्यांनी. ओके, कंट्रोल आर एल दिलेले आहेत आणि त्या पर्टिक्युलर आर एल ला तिथली कॅपॅसिटी किती आहे हे तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. ओके, फॉर 110 आर एल कॅपॅसिटी त्यांनी दिलेली आहे 1000. अकॉर्डिंगली 112 जे काही आलेले आहेत त्यांच्यासाठी करस्पॉन्डिंग कॅपॅसिटी दिलेली आहे रिझर्वायरची. आता आपल्याला डेट स्टोरेज लेवल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली 110 मीटर. 110 मीटरला किती स्टोरेज कॅपॅसिटी आहे तुम्हाला टेबलवरून लक्षात येईल. किती येणार बघा आता 110 साठी. एकशे दहा मीटर तुम्हाला दिलेली आहे डेट स्टोरेज लेवल. सो आर एल 110 ला करस्पॉन्डिंग कॅपॅसिटी किती आहे? 1000. ओके, सो डायरेक्टली विल गेट द व्हॉट स्टोरेज, डेट स्टोरेज तुम्हाला भेटेल किती कॅपॅसिटी त्याची, हे डायरेक्टली ह्या टेबल वरून भेटेल. हा डाटा तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, गिवन डाटा आहे. पर्टिक्युलर आर एल ला किती कॅपॅसिटी त्या रिझर्वायर मध्ये, हा टेबल तुम्हाला दिलेला आहे. आणि नंतर तुम्हाला फ्री बोर्ड एक दिला आणि फ्लड लिफ्ट एक दिलेली आहे. ते प्रॉब्लेम मध्ये दिली नसेल तर 2 to 3 meters यू कॅन अज्यूम. ओके, सो फर्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल बघा. आता ग्रॉस स्टोरेजचा फॉर्म्युला आपला काय आहे बघा, डेट स्टोरेज प्लस लाईव्ह स्टोरेज. तर डेट स्टोरेज तुम्हाला किती कसं काढणार तुम्ही, आत्ताच सांगितलं मी डेट स्टोरेज. ओके, ह्या टेबलवरून तुम्हाला डायरेक्टली डेट स्टोरेज भेटेल, दॅट इज 1000. ओके, आणि लाईव्ह स्टोरेज कसे काढायचं, तर लाईव्ह स्टोरेजचा फॉर्म्युला आहे क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट प्लस टँक लॉसेस. ओके, बोथ आर गिवन इन द प्रॉब्लेम, सिम्पली यू टेक द ऍडिशन. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट तुम्हाला लिहिले 8500 meters cubed. ओके, सो यू हॅव टू टेक दिस प्लस टँक लॉसेस दिलेले आहेत 1500 meters cubed. ओके, सो यू हॅव टू टेक द ऍडिशन ऑफ दिस टू, यू विल गेट द लाईव्ह स्टोरेज दॅट इज 10000 meters cubed. ओके, फॉर दॅट पर्टिक्युलर रिझर्वायर. ओके, आता लाईव्ह स्टोरेज भेटले, डेट स्टोरेज तुम्हाला माहित आहे या टेबलवरून तुम्हाला भेटलं. ते असं भेटलं तर डेट स्टोरेज लेवल दिलेली आहे तुम्हाला 110 मीटर. फॉर दिस करस्पॉन्डिंग आर एल कॅपॅसिटी किती आहे टेबलमध्ये, तर 1000. सो ग्रॉस स्टोरेज किती येईल तुमचं, व्हॉट इज ग्रॉस स्टोरेज? 11000. सो डेट स्टोरेज आणि हे लाईव्ह स्टोरेज मिळून तुम्हाला काय भेटेल, प्रॉब्लेम लिहून घेतला सगळ्यांनी, लिहून घेतलाय का? ओके, सो फॉर डेट स्टोरेज आर एल ऑफ 110 मीटर अँड इट्स कॅपॅसिटी विल बी 1000. ओके, टेबल वरून तुम्हाला डायरेक्टली इथून भेटते तुम्हाला 110 साठी कॅपॅसिटी 1000 आहे. सो डेट स्टोरेज कॅपॅसिटी विल बी 1000 meters cubed. ओके, सो ग्रॉस स्टोरेज विल बी 1 डेट स्टोरेज प्लस लाईव्ह स्टोरेज. डेट स्टोरेज आले तुमचं 1000 आणि लाईव्ह स्टोरेज आले 10000. टोटल ग्रॉस स्टोरेज किती आलं बघा, 11000 meters cubed. ओके, इथपर्यंत लिहून घेतलं का बघा सगळ्यांनी, झालं का मला सांगा लगेच. ग्रॉस स्टोरेज पर्यंत लिहून झालं का सगळ्यांचं? यस सर. कसं आलं ते कळालं का ग्रॉस स्टोरेज, कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत? असेल तर विचारा परत. डे स्टोरेज कळलं पाहिजे कसं काढलंय, त्या टेबलवरून डायरेक्टली भेटलं आपल्याला 110 आरएलला कॅपॅसिटी दिलेली आहे. ओके, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलं होतं काय, डे स्टोरेजची लेवल डायरेक्टली दिली तुम्हाला DSL 110.
तो कॉरेस्पॉन्डिंग टू दिस लेवल और आरएल कैपेसिटी तुम्हाला आहे तक्त्यामध्ये दिलेले आहे टेबल मध्ये. सो फॉर 110 आरएल कैपेसिटी आहे 1000. ओके, डायरेक्टली आपल्याला डेट स्टोरेज कैपेसिटी भेटली. लाइव स्टोरेज कसं काढलं आपण, लाइव स्टोरेजचा फॉर्म्युला आहे क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट प्लस टँक लॉस. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट तुम्हाला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, टँक लॉस पण दिलेले आहे, त्या दोघांची ऍडिशन केली तुम्हाला लाइव स्टोरेज भेटेल. ओके, आणि क्रॉस स्टोरेज म्हणजे डेड स्टोरेज प्लस लाइव स्टोरेज. ओके, अकॉर्डिंगली यू कॅन कॅल्क्युलेट दिस ग्रॉस स्टोरेज. सो ग्रॉस स्टोरेज आलं 11000 मीटर क्यूब. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे एफ आर एल कॅल्क्युलेट करायचे, एफ आर एल आणि टीबीएल. सो एफ आर एल कशी कॅल्क्युलेट करायची बघा, आता ग्रॉस स्टोरेज लेवल कुठपर्यंत असते, ग्रॉस स्टोरेज लेवल कुठपर्यंत असते, फुल टँक लेवल. सो म्हणजे आपल्याला काय ग्रॉस स्टोरेज भेटलेलं आहे, ह्या स्टोरेजची आपल्याला रिड्युस्ड लेवल काढायचं, त्यासाठी हा टेबल परत एकदा युज करायचा. ओके, आता 11000 आले म्हटल्यानंतर या टेबलमध्ये ते कुठल्या दोन आर एलच्या मध्ये येईल, कोण सांगते 11000 कशाच्या मध्ये येणार, 9000 आणि 12000. कुठल्या दोन आर एलच्या मध्ये असणार आहे, म्हणजे आपली आर एल जी असणार आहे एफ आर एल ती कशाच्या मध्ये असणार आहे, 118 ते 120. ओके, सो 118 ला 9000 स्टोरेज आहे आणि 120 ला 12000 स्टोरेज आहे, तर 11000 ला किती आर एल असेल, कसं काढायचं, तर बाय इंटरपोलेशन यू कॅन कॅल्क्युलेट. ओके, फॉर 9000 देर इज 118 मीटर आर एल आपल्याला कॅल्क्युलेट करायचे 11000 साठी. ओके, 12000 ला 120 आहे, तर कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, द कॅपॅसिटी ऑफ 11000 मीटर क्यूब विल बी सॉरी आर एल पाहिजे, आर एल फॉर दिस कॅपॅसिटी. ओके, काय असणार आहे बघा, मिनिमम घेणार तुम्ही. ओके, मिनिमम किती असणार आहे तुमची आर एल, 118. ओके, सो 118 118 मी घेतलं इथं. ओके, 118 प्लस काय येणार बघा तुम्ही, आता 118 घेतलं मी, कमीत कमी एवढी हाईट तर त्रास असणार आहे माझी एफआरएल ची प्लस. ओके, काय केले बघा इथं सुरुवातीला एक ब्रॅकेट टाकतोय मी, 120 म्हणजे काय, आर एल हायस्ट आर एल घेतली मी मायनस मिनिमम आर एल किती आहे माझी 118. ओके, मॅक्झिमम आर एल पर्यंत घ्यायची, सो 120 - 18 डिवायडेड बाय या दोघांची कॅपॅसिटीचा डिफरन्स. ओके, पहिले याचे किती आहे बघा, 12000 बाय इंटरपोलेशन काढतोय मायनस 9000. पहिल्यांदा काय केलं मी, वरती काय घेतलं, दोन्ही आर एलचा डिफरन्स मॅक्झिमम यू शुड टेक फर्स्ट. ओके, 120 - 18 डिवायडेड बाय या दोघांची कॅपॅसिटीचा डिफरन्स इन टू काय करणार मी आता बघा, इथं इन टू या सगळ्याला इन टू हे पूर्ण ब्रॅकेट आहे, इन टू काय केलेलं आहे बघा, आपल्याला काढायचं त्यासाठी 11000 साठी काढायचं आहे. ओके, आणि मिनिमम किती आहे माझी कॅपॅसिटी, 9000. सो काढायचं त्यासाठी 11000 साठी. ओके, इंटू 11000 - 9000. ओके, मिनिमम 118 स्टोरेज आहे मला. सो दिस इज व्हॉट यू कॅन गेट द एफ आर एल. ओके, लक्षात आलं का बघा सांगा, फक्त इंटरपोलेशन कसं करायचं, पहिल्यांदा 118 असणार आहे मिनिमम. ओके, 118 तर आहे असं घ्यायचं प्लस. ओके, काय करणार, या दोघांचा डिफरन्स दोन्ही आर एलचा मॅक्झिमम पर्यंत घ्यायची, 120 - 118 भागिले या दोघांच्या कॅपॅसिटीचा डिफरन्स. कॅपॅसिटी किती बघा, 12000 - 9000 हे होल ब्रॅकेट असेल याला पूर्ण, इन टू आपल्याला काढायचं कशासाठी, 11000 साठी. सो 11000 - मिनिमम स्टोरेज कॅपॅसिटी यू हॅव टू टेक वाईल टेकिंग द डिफरन्स. ओके, सो 11000 - 9000. ओके, सो यू विल गेट द एफ आर एल. बघा किती ते कॅल्क्युलेट कराय, एवढे येते का बघा सगळ्यांचा आन्सर.
त्यांच्या वरती करून मला सांगायचं. एकशे एकोणीस पॉईंट तेहतीस आणि का सगळ्यांचं गेटिंग ओके. सो दिस इज व्हॉट एफ आर एल ओके यू कॅन से फुल रिझर्वायर लेव्हल ऑर एफ टी एल एलच म्हणतो आपण एफ टी एल फुल टँक लेव्हल ओके. याचं युनिट काय असणार आहे unit of it meter cube. अरे लेवल काढली क्या क्यूब कसा असेल. यू आर फाइंडिंग द आर्यन इट इज मीटर क्यूब ऑर व्हाट मीटर ओके सो मीटर विल बी द युनिट ओके. सो 119.33 मीटर ला तुम्ही काय असणार आहे तुमची फ्रीज रिझर्वायर लेवल म्हणजे फुल टँक लेवल आहे जी फिक्स करणार ओके. त्याच्यावरून आपल्याला टीबीएल काय कॅल्क्युलेट करायचे कसे करणार टीबीएल टीबीएलचा फॉर्म्युला काय हाऊ टू कॅल्क्युलेट दिस टीबीएल टीडीएल काय असेल काय फॉर्म्युला आहे विसरून काय मला असे सांगितलं high blood level plus freeboard hfl माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का सर नो hfl माहिती आहे का नाही कशी काढायची hfl frl plus blood lift frl plus ब्लड लिफ्ट बरोबर ना हां येस एफआरएल माहिती आहे का हो आताच काढली ब्लड लिफ्ट माहिती आहे का दिले का प्रॉब्लेम मध्ये दिली आहे 1.7 सो टेक ऍड दिस इन दिस यू विल गेट एचएफएल ओके दैट विल बी इन मीटर असणार आहे म्हणजे काय आंसर येईल ते इथं घ्यायचं फ्री बोर्ड तुम्हाला दिलाय प्रॉब्लेम मध्ये विल गेट टीबीएल व्हेरी सिंपल असते पुढच्या एफआरएल भेटली का डेड पुढच्या लेवल काढायला सोपे आहे ओके. सो हाय प्लेड म्हणजे काय बघा एफआरएल प्लस ब्लड लिफ्ट दॅट इज 119.33 आता आलेला आन्सर रूम प्लस 1.7 तुम्हाला ब्लड लिफ्ट प्रॉब्लेम मध्ये दिली आहे ती घ्यायची डायरेक्ट. सो हाय ब्लड लेवल तुम्हाला भेटेल 121 मीटर the tbl's formula is high blood lift plus freeboard okay you will get top of bone level or top of dam level that is 122.5 meter this is what the total height of the dam okay chama de ko doubt asel to vichara सहा मार्क हा प्रॉब्लेम येते क्वेश्चन नंबर 5 or 6 मध्ये असतो आपल्याला
एज स्टोरेज लेवल फक्त व्यवस्थित कॅल्क्युलेट केली तर काय प्रॉब्लेम येत नाही. पहिल्यांदा बरेच जण चुकतात. इंटरपोलेशन मेथड जे आहे काय घ्यायचं ते लक्षात आलं पाहिजे. मिनिमम तुम्ही घ्यायला पाहिजे सुरुवातीला. मिनिमम जी काही आर एल असते घ्यायची दोन्हीचा डिफरन्स घ्यायचा आर एलचा मॅक्झिमम आणि मिनिममचा डिवाइड बाय त्या कॅपॅसिटीचा डिफरन्स इन टू जे कॅल्क्युलेट ज्या कॅपॅसिटीला तुम्हाला आर एल कॅल्क्युलेट करायची ते मायनस मिनिमम वॉट एव्हर द मिनिमम स्टोरेज मध्ये देअर दॅट शुड बी टेकन. लक्षात आलं का तुम्हाला काय प्रॉब्लेम मध्ये आवड नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. टेक नेक्स्ट झाला का प्रॉब्लेम हा. Over this problem. मला डाऊट असेल तर विचारा ही लेवल कशी काढायची ती काय कळलं असेल तर सांगतो अजून एकदा. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये सांगतो शकतो. टेक दिस नेक्स्ट प्रॉब्लेम. सेमच प्रॉब्लेम आहे फक्त इफेक्टिव्ह बाय स्टोरेज तिथे दिलेलं आहे. या प्रॉब्लेम
प्रॉब्लेम मध्ये काय दिले एकदा बघा लक्ष द्या. फिक्स एफ आर एल, ओके एफ आर एल फिक्स करायला सांगितलेले फ्री रिझर्वायर लेवल किंवा फुल रिझर्वायर लेवल ऑफ द डॅम फ्रॉम द फॉलोइंग डाटा. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला डीएसएल दिलेली आहे 110 meters, टँक लॉसेस दिले आहेत आणि इफेक्टिव्ह लाईव स्टोरेज दिलेलं आहे 800 मिलियन क्यूब. ओके तर आता इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय बघा. एफ आर एल काढायला सांगितलेले तर इफेक्टिव्ह लाईव स्टोरेज तुम्हाला दिलेलं आहे ओके 8000 meters cube, सॉरी हा मीटर क्यूब मध्ये दिलेलं आहे. सो टँक लॉसेस 1500 meters cube मध्ये आहेत दिलेले आहेत. सो टोटल लाईव स्टोरेज आपल्याला कसं करता येईल बघा. इथं इफेक्टिव्ह लाईव स्टोरेज प्लस टँक लॉस तुम्हाला घ्यावं लागेल तर तुम्हाला डायरेक्टली लाईव स्टोरेज इथे भेटेल. ओके टँक लॉस पण तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. ओके याच्यामध्ये इफेक्टिव्ह म्हणजे काय जे लागणार आहे ते तुम्हाला म्हणजे थोडक्यात तुमचं काय रिक्वायरमेंट असेल ती. ओके दॅट इज रिक्वायरमेंट जी क्रॉप वॉटर काय असेल ते तुमची रिक्वायरमेंट त्या रिझर्वायरची दॅट इज इफेक्टिव्ह असते ती. इफेक्टिव्ह लाईव स्टोरेज आहे ते 8000 meters cube आहे आणि टँक लॉसेस तुम्हाला ऍड करावं लागतील. यु विल गेट द टोटल लाईव स्टोरेज. ओके सो टोटल लाईव स्टोरेज काय आहे ते बघा. इफेक्टिव्ह लाईव स्टोरेज प्लस टँक लॉस यू हॅव टू टेक. ओके सो यू विल गेट लाईव स्टोरेज. ओके आता लाईव स्टोरेज तुम्हाला भेटले 9500 meters cube. ओके डेड स्टोरेज काय तुमचं बघा 110 तुम्हाला डीएसएल दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला डेड स्टोरेज भेटेल 1000 या टेबलवरून मागाशी आपण बघितल्याप्रमाणे. डीएसएल 110 दिलेले एक फॉर दिस 110 meters यू विल गेट द डीएसएल डायरेक्टली फ्रॉम दिस टेबल दॅट इज 1000 meters cube. ओके देन ग्रॉस स्टोरेज बघा किती येतं तुमचं. ग्रॉस स्टोरेज इज इक्वल टू डेड स्टोरेज प्लस दिस टोटल लाईव स्टोरेज. सो 1000 + 9500. ओके सो टोटल ग्रॉस स्टोरेज येईल तुमचं 10500 meters cube. ओके आता 10500 meters cube ला आपल्याला काय करावं लागेल तिथली आर एल फाइंड करायची आपल्याला. 10500 ला किती आर एल येईल दॅट इज व्हॉट युअर फ्री ऑर यू कॅन से फुल रिझर्वायर लेवल. परत एक जायचं आता 10500 कशाच्या मध्ये येतोय बघायचं. ते ह्या दोनच्या मध्ये येत 10500. सो मिनिमम तुमची 118 असणार आहे मॅक्झिमम तुमची 120 पर्यंत असणार आहे. ओके एफ आर एल सो मिनिमम गेज पहिल्यांदा मग सांगितल्याप्रमाणे 118 + ओके डिफरन्स ऑफ दिस टू आर एल. ओके मॅक्झिमम मायनस मिनिमम आर एल. सो 120 - 118 ओके भागिले काय असणार आहे ह्या दोघांचा डिफरन्स 1200 - 9000. ओके आणि आपल्याला कॅल्क्युलेट कशासाठी करायचं आहे 10500 साठी करायचं आहे. सो 10500 - मिनिमम स्टोरेज किती आहे तुमचं 9000 ह्या दोघांचा डिफरन्स. ओके हा सो याचा आन्सर येतोय का बघा 119 meters. ओके प्रॉब्लेम मध्ये एवढंच काढायला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगितलं टीबीएल काढा हाऊ टू फाइंड ऑल्सो कॅल्क्युलेट टीबीएल फॉर दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. कशी काढणार तुम्ही फिक्स एफ आर एल ऑब्लिक टीबीएल करायचं. हा 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. 6 मार्काला येतो टीबीएल काढायचा असेल तर 6 मार्क हा 4 मार्कचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. टी बिल कशी काढणार सांगा मला. हाऊ टू फाइंड टी बी एल HFL + FB. कशी काढणार म्हणजे HFL पण नाही येणार ना. FRL + FL ची व्हॅल्यू सर गिवन दिली टाइम कन्सिडर करावी लागेल. अजून मी सांगितलं तुम्हाला किती करणार आहे अजून 2 to 3 meters बदली किती करायचं 3 meters अजून करा दोन्ही पण. ओके फ्लड लिफ्ट
इज इक्वल टू फ्री बोर्ड इज इक्वल टू 3 meter अज्यूम अज्यूम फ्री बोर्ड इज इक्वल टू टॉड लिफ्ट इज इक्वल टू 3 meter ओके कैलक्युलेट करा कि एच एफ एल पीबीएल तो सांग मला बघा एवढं येते का सगळ्यांच एकशे बावीस आणि 125 येते का बघा येते सर दिस इज व्हॉट हाऊ टू सॉल्व ऑर हाऊ टू फिक्स दिस कंट्रोल लेव्हल्स इन द डॅम त्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल आहे तुमचा ते मी सांगतो तुम्हाला नंतर सेम फिक्सिंग दर इज अ कंट्रोल लेवलचे एक प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकल आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया ते लिहून झाला असेल तर अटेंडन्स मला हे करा फक्त चॅट बॉक्स मध्ये एकदाच लिहा रोल नंबर 10 वेळा टाइप करून काल सांगून सुद्धा ते बऱ्याच जणांनी डबल टाइप केलं होतं